हवा सगळीकडे पसरलेली असते हवेला रंग नसतो चवही नसते आणि वासही नसतो हे तुम्हाला माहिती आहे एक पाण्याने भरलेला तांब्या घ्या आता तांब्यातील पाणी ओतून द्या किंवा झाडाला घाला आता सांगा बघू तांब्यात काय आहे काहीच नाही आता एका पाणी भरलेल्या बादलीत तो रिकामा तांब्या उपडा करा पाण्यातून बुडबुडे येताना तुम्हाला दिसतील हे बुडबुडे कशाचे असतात हे तुमच्या लक्षात आले का हे बुडबुडे असतात हवेचे बुडबुडे पाण्यातून वर येतात म्हणजे तांब्यात काहीच नव्हतं असं नाही तर तांब्यात हवा होती हवा पाण्यापेक्षा हलकी असते त्यामुळे वर येते तुम्हाला माहिती आहे की हवा पृथ्वीभोवती सगळीकडे पसरलेली असते मग हवा कुठपर्यंत पसरलेली आहे बरं हे हिमालय पर्वताचे चित्र बघा पर्वत म्हणजे खूप उंच डोंगर या पर्वतावर जाताना पाठीवर ऑक्सिजन वायूची नळकांडी न्यावी लागते कारण तिथे हवा खूप विरळ असते म्हणजे हवेचे कण जवळ जवळ नसतातच तर तो लांब लांब बसतात आपण जसजसे उंच जातो तस तशी हवा विरळ होत जाते विरळ हवेत आपल्याला श्वास घ्यायला त्रास होतो म्हणून दम लागतो पृथ्वीपासून पन्नास किलोमीटरपर्यंत हवा आहे या हवेच्या थराला वातावरण असे म्हणतात या वातावरणाच्या बाहेर आपण जगू शकत नाही पृथ्वीभोवती जी हवा आहे तिच्यामध्ये वेगवेगळे वायू असतात ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईड ही नावे तुम्हाला आता माहिती आहेत है। आपल्याला म्हणजे माणसांना जगण्यासाठी ऑक्सिजन वायूची गरज असते तर कार्बन डायऑक्साईड हा वायू वनस्पती जिवंत राहण्यासाठी आवश्यक असतो वनस्पती दिवसा कार्बन डायऑक्साईड घेतात आणि ऑक्सिजन वायू बाहेर सोडतात रात्री ऑक्सिजन घेतात आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतात अशा प्रकारे झाडांमुळे आपल्याला म्हणजे माणसांना आवश्यक असलेला ऑक्सिजन वायू मिळतो त्यामुळे झाडे लावली पाहिजेत झाडे आपल्याला जगण्यासाठी आवश्यक असलेला ऑक्सिजन वायू देतात याशिवाय दुसरा एक वायू हवेत खूप मोठ्या प्रमाणात असतो तो म्हणजे नायट्रोजन वायू नायट्रोजनचे हवेतील प्रमाण सर्वात जास्त असते ही आकृती बघा यातून तुम्हाला वेगवेगळे वायू हवेत किती प्रमाणात असतात हे समजेल एक साधा सोपा प्रयोग करा एक मेणबत्ती पेटवा नंतर एक पारदर्शक काचेचा पेला त्यावर अशा तऱ्हेने उपडा ठेवा की आत थोडी हवा जाईल नंतर पेला अशा तऱ्हेने ठेवा की पेल्यामधून हवा अजिबात बाहेर जाऊ शकणार नाही तिन्ही वेळेला काय झाले याचे निरीक्षण करा जेव्हा मेणबत्तीवर पेला नव्हता तेव्हा मेणबत्ती पेटली थोडी हवा पेल्यातून जाऊ दिली तेव्हा मेणबत्तीची ज्योत कशी दिसत होती पूर्ण झाकण घातल्यावर काय झाले का झाले असे झाकण घातल्यावर हवा अजिबात जाऊ शकत नव्हती त्यामुळे मेणबत्ती विजली यावरून ज्वलनासाठी म्हणजेच जळण्यासाठी हवा आवश्यक असते हे लक्षात येते तुम्ही खेडेगावातील चुली बघितल्या आहेत का चूल पेटवण्यासाठी काय करतात फुंकर मारतात किंवा फुंकणीने फुंकर घालतात म्हणजे काय तर हवा घालतात कारण हवा ज्वलनास म्हणजे जळण्यासाठी मदत करते हवेत ऑक्सिजन नावाचा वायू असतो हे तुम्हाला माहीत आहे हा वायू ज्वलनासाठी मदत करतो ऑक्सिजन हा वायू जगण्यासाठी मदत करतो तसेच हा वायू ज्वलनासाठी सुद्धा मदत करतो जंगलांमध्ये उन्हाळ्यात वणवा लागतो म्हणजे आग लागते आणि ती पसरते हे तुम्हाला माहित आहे का झाडाच्या फांद्या एकमेकांवर घासून आग लागते आणि वाऱ्यामुळे म्हणजे हवेमुळे ती आग पसरते म्हणजेच ज्वलनासाठी हवा आवश्यक असते हे तुमच्या आता लक्षात आले असेल आई स्वयंपाक करते तेव्हा काही गोष्टींचे निरीक्षण करा भाजी करताना बऱ्याच वेळा आई पातेल्यावर झाकण घालते ना का बरं झाकण बाजूला केल्यावर झाकणाच्या आतील बाजूस पाण्याचे कण जमा झालेले दिसतात हे कुठले पाणी तुम्हालाही एक प्रयोग करता येईल आई मदतीने हा प्रयोग करा बरं का गॅसवर पाणी तापवायला ठेवा झाकण चिमट्याने किंवा फडक्याने काढा झाकणाच्या आतील बाजूस काय दिसले पाणी दिसले ना झाकण तर कोरडे होते मग हे पाणी आले कुठून तुम्ही जी वाफ बघितली त्याचेच हे पाणी झाले तुम्हाला जी वाफ दिसली ती पाण्याचीच झाली पाण्याची वाफ होते म्हणजेच तिचे वायूत रूपांतर होते अशी वाफ हवेत नेहमीच असते पण ती एरवी आपल्याला दिसत नाही पाणी तापवल्यावर आपल्याला ती दिसते वाफेला बाष्प असेही म्हणतात मोठ्या शहरात किंवा कारखान्यांच्या जवळ तुम्ही आकाशात धूर बघितला असेल या धुरात मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईड वायू असतो हा वायू हवेत जास्त प्रमाणात असला तर आपल्याला त्रास होतो वनस्पती हा वायू शोषून घेतात म्हणून आधी सांगितल्याप्रमाणे आपण झाडे लावली पाहिजे, आपण काय शिकलो हवा पाण्यापेक्षा हलकी असते पृथ्वीभोवती पन्नास किलोमीटरपर्यंत हवा असते या हवेला वातावरण असे म्हणतात पृथ्वीपासून जसजसे आपण लांब जाऊ उंच जाऊ तसतशी हवा विरळ होत जाते विरळ हवेत माणसाला श्वास घ्यायला त्रास होतो हवेत वेगवेगळे वायू मिसळलेले असतात वनस्पती कार्बन डायऑक्साईड वायू शोषून घेतात आणि ऑक्सिजन वायू हवेत सोडतात आपल्याला जगण्यासाठी आवश्यक असलेला ऑक्सिजन मिळतो ज्वलनासाठी हवेतील ऑक्सिजन आवश्यक असतो हवेत नायट्रोजन सर्वात जास्त प्रमाणात असतो हवेत बाष्पही असते पारिभाषिक शब्द वातावरण विरळ दाट नायट्रोजन ज्वलन वणवा वाफ बाष्प स्वाध्याय एक खालील प्रश्नांची उत्तरे लिहा पृथ्वीभोवती हवेचे जे वातावरण असते त्याला काय म्हणतात वनस्पती कोणता वायू शोषून घेतात हवेत कोणकोणते वायू मिसळलेले असतात आपल्याला जगण्यासाठी कोणता वायू आवश्यक असतो दोन चूक की बरोबर ते लिहा माणसांना जगण्यासाठी कार्बन डायऑक्साईड वायूची आवश्यकता असते पृथ्वीभोवती पन्नास किलोमीटरपर्यंत हवा असते हवेत कार्बन डायऑक्साईड वायू सगळ्यात जास्त प्रमाणात असतो पृथ्वीपासून जसजसे लांब जाऊ तसतशी हवा दाट होत जाते हवा पाण्यापेक्षा जड असते कृती पृथ्वी आणि तिच्या भोवतीचे वातावरण याचे चित्र काढा